ऊर्जावेद मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। ठळक ऊर्जावेद। हिंगोली जिल्ह्यातील कृषी पंपांना अखंडित विजेसाठी रोहित्रांची पूर्तता करा। ऊर्जा मंत्री डॉक्टर नितिन राऊत। कामगार महासंघाच्या प्रयत्नांनी मुंब्रा विभागातील विद्युत सहायकांचे तंत्रज्ञपदी समायोजन। महावितरणचे मानले आभार। नाशिक येथे कोरोनाने मृत्यू पावलेल्या रामदास चव्हाण यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मुख्य अभियंता रंजना पगारे यांचा शोक संदेश। खर्चात काटकसर करण्यासाठी बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांची संख्या 95%-वरून 50% करा। मुख्य कार्यालयाचे निर्देश। नांदेड ग्रामीण विभागात कैलास गुमटे यांच्या नेतृत्वात गंगाधर शिंदे, साहेबराव गायकवाड आणि सचिन कानोडे यांचा तर लातूर येथेही अनेकांचा कामगार महासंघात प्रवेश। आणि भोकर विभागातील बालाजी जाधव आणि व्यंकटेश घाटे यांची कोरोनावर मात। आता ऊर्जावेद विस्ताराने। हिंगोली जिल्ह्यातील महावितरणच्या विविध योजनेतील सुरू असलेल्या विद्युत विकास कामांचा आढावा घेत शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी रोहित्रांची पूर्तता करा असे निर्देश ऊर्जा मंत्री डॉक्टर नितिन राऊत यांनी महावितरण प्रशासनाला दिले। पाहूया एक रिपोर्ट। हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड आणि ऊर्जा मंत्री डॉक्टर नितिन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण महापारेषण मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोर्ट येथील कार्यालयात बैठक पार पडली। या बैठकीत ऊर्जा मंत्र्यांनी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मिक ऊर्जा विकास योजना आणि उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला। वसमत तालुक्यातील आरळ आणि हिंगोली तालुक्यातील कानरखेडा येथील उपकेंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही केल्या। तसेच सांडस येथील उपकेंद्रामध्ये 5 MVA क्षमतेचा अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याचेही निर्देश देण्यात आले। शेतकऱ्यांना दर्जेदार आणि अखंडित वीज प्राप्ती व्हावी या दृष्टीने उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेले दापी, देऊळगाव रामा तसेच 1200 उपकेंद्र उभारण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, तसेच याबाबतचे नियोजन महावितरण आणि महापारेषण मधील अधिकाऱ्यांनी एकत्रितरित्या करून अंमलबजावणी करण्याचे निर्देशही ऊर्जा मंत्र्यांनी दिले। पैनगंगा बॅरेजेसच्या विद्युतीकरणाचा प्रस्ताव जलसंपदा विभागाच्या सहाय्याने तयार करून सादर करण्याच्या सूचनाही याप्रसंगी ऊर्जा मंत्री डॉक्टर नितिन राऊत यांनी दिल्या। हिंगोली जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठा पुरेसा असल्याने कृषी पंपाची विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करून शेतकऱ्यांना त्वरित उपलब्ध करून द्यावेत। त्याचबरोबर वसमतचे आमदार राजूभैया नवघरे यांनी मागणी केल्यानुसार शेतकऱ्यांच्या सोयीसाठी वसमत येथे रोहित्र दुरुस्तीसाठी नवीन फिल्टर युनिट प्रस्तावित करण्याचे निर्देशही ऊर्जा मंत्र्यांनी दिले। दीनदयाळ योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या रोहित्रांचे नादुरुस्तीचे प्रमाण खूप असून या रोहित्रांच्या गुणवत्तेची आणि संपूर्ण योजनेची चौकशी करणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितिन राऊत यांनी आज दिली। यावेळी महावितरणचे संचलन संचालक दिनेश साबू, महापारेषणचे संचालक संजय ताकसांडे आणि इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीस खासदार राजीव सातव, आमदार राजूभैया नवघरे, औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉक्टर NB गीते, नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर तसेच हिंगोली मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते। ऊर्जावेद मुंबई। मुंब्रा येथील विद्युत सहायकांचा 3 वर्षांचा कंत्राटी कालावधी जून मध्ये संपत असताना खासगीकरणामुळे त्यांना तंत्रज्ञ पदावर कोण सामावून घ्यावे याबाबत संभ्रमावस्था होती, पण कामगार महासंघाने यातून मार्ग काढला। महासंघाचे महावितरण उपाध्यक्ष श्री सुनील कासारे, भांडूप झोन अध्यक्ष श्री रमेश नाईक यांनी भांडूप झोनला जाऊन याबाबत प्रशासनाशी चर्चा केली आणि विद्युत सहायकांवर झालेला अन्याय त्यांच्या लक्षात आणून दिला। निवासी सचिव प्रशांत भांबुडेकर यांनी विद्युत सहायकांवर झालेल्या अन्यायाबाबत प्रकाशगडावर जाऊन माननीय मुख्य व्यवस्थापक मानव संसाधन श्री शिवाजी इंदलकर साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि ह्या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली। या विद्युत सहायकांचे तंत्रज्ञ या पदावर समायोजनाचे आदेश वेळेत न निघाल्याने आत्ता नुकत्याच झालेल्या झोनआउट बदल्यांपासूनही हे विद्युत सहायक वंचित राहिले असल्याचे सुद्धा निदर्शनास आणून दिले। यावर माननीय मुख्य महाव्यवस्थापक मानव संसाधन श्री शिवाजी इंदलकर
यांनी लगेचच भांडुप झोन प्रशासनाशी फोनवर चर्चा करून सर्व विद्युत सहायकांचे तंत्रज्ञ या पदावर सामावून घेण्याचे आदेश तात्काळ पारित करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार भांडुप झोननेही तात्काळ कारवाई करत मुंब्रा येथील सर्व विद्युत सहायकांचे तंत्रज्ञ या पदावर सामावून घेण्याचे आदेश पारित केले. या कारवाईने सर्व विद्युत सहायकांनी आनंद व्यक्त केला असून कामगार महासंघाचे आणि सोबतच महावितरण कंपनीचेही आभार व्यक्त केले आहेत. ऊर्जावेद भांडुप. नाशिक येथे चाचणी विभागात कार्यरत असणारे रामदास चव्हाण यांचा 11 सप्टेंबर रोजी कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिक शहर चाचणी विभाग नाशिक येथे कार्यरत असलेले श्री रामदास देवराम चव्हाण कारागीर अ वयवर्ष 52 यांचे कोरोनाच्या आजाराविरुद्ध लढा देत असतानाच 11 सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले. श्री रामदास देवराम चव्हाण यांनी महावितरणसाठी आपली सेवा प्रामाणिकपणे केली आहे. त्यांच्या जाण्याने आपल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या दुःखद घटनेमध्ये महावितरणचे प्रशासन आपल्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे. आपल्या कुटुंबियावर अचानक ओढवलेल्या या संकटावर मात करण्याची ईश्वर आपणास शक्ती देवो अशी प्रार्थना करते, असा शोक संदेश नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंता रंजना पगारे यांनी श्री चव्हाण यांच्या कुटुंबियांना पाठवला आहे. ऊर्जावेद परिवाराचे श्री रामदास देवराम चव्हाण यांना आदरांजली. ऊर्जावेद नाशिक. कोरोना आणि लॉकडाऊनचे गंभीर परिणाम समग्र अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळत असताना महावितरण कंपनीनेही स्वतंत्र परिपत्रक काढून खर्चाला लगाम लावण्याचे निर्देश दिले आहेत. पाहूया एक रिपोर्ट. दिनांक 13 ऑगस्ट 2020 रोजी मुख्य कार्यालयाने काढलेल्या परिपत्रकामध्ये खर्चात काटकसर करण्याचे अनेक मुद्दे प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यामध्ये बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचा विषयही प्रामुख्याने घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत रिक्त जागांच्या 95% बाह्यस्त्रोत कामगारांना काम करण्याची परवानगी देण्यात आली होती, परंतु आता हे प्रमाण 50% आणण्याचे निर्देश महावितरणच्या मुख्य कार्यालयाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. सध्याच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असणे आवश्यक आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये 30,000 जागा रिक्त असून त्या ठिकाणी त्या संख्येच्या 95% बाह्यस्त्रोत कर्मचारी काम करत आहेत. अशाही परिस्थितीमध्ये हेच मनुष्यबळ अपुरे पडत आहे. अशातच बाह्यस्त्रोत कामगारांची संख्या 95% 50% आणली तर मात्र अनेक कामांमध्ये दिरंगाई होण्यास सुरुवात होऊ शकते. परंतु महावितरण कंपनीने प्रस्तावित केलेला खर्चातील काटकसरीचा मुद्दाही आजच्या स्थितीमध्ये विचार करण्याजोगा आहे. अशा बाबतीमध्ये महावितरणचे कामकाज राज्यभरामध्ये कसे चालेल हे पाहणे नजीकच्या काळात औत्सुक्याचे ठरणार आहे. ऊर्जावेद नांदेड. नांदेड ग्रामीण विभागात कैलास गुमटे यांच्या नेतृत्वात तर लातूरातही अनेकांनी कामगार महासंघात प्रवेश केला आहे. नांदेड ग्रामीण विभागातील कामगार महासंघाचे कार्यकर्ते कैलास गुमटे यांनी अर्धापूर सब डिव्हिजन मध्ये संघटन कार्यास सुरुवात केली आहे. सदस्य नोंदणीत पुढाकार घेत त्यांनी विद्युत सहाय्यक गंगाधर निरंजन शिंदे, वरिष्ठ तंत्रज्ञ अर्धापूर शाखा साहेबरावजी गायकवाड, लहान शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ सचिन शामराव कानोडे यांना कामगार महासंघामध्ये प्रवेश दिला आहे. तर लातूर परिमंडळातही अमोल खराडे यंत्रचालक हे कामगार कल्याण निधीचे सभासद झाले आहेत. तर श्री अहमद होगाडे यांनी कामगार महासंघात प्रवेश केला आहे. अमोल वसंत कोहले टेक्निशियन, श्री तुकाराम मुंडे टेक्निशियन, ऋषिकेश शिंदे टेक्निशियन, प्रदीप शिंदे टेक्निशियन, राजकुमार हजारे सिनियर टेक्निशियन यांनीही कामगार महासंघात प्रवेश केला आहे. या सर्व प्रवेशकर्त्यांचं ऊर्जावेद परिवाराकडून हार्दिक स्वागत. महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या प्रदेश सचिव तथा उपव्यवस्थापक वित्त व लेखा अमरावती शहर सौभाग्यवती रीताताई ठाकरे यांची नागपूर येथे विनंती बदली झाल्यामुळे अमरावती सर्कल कार्यकारिणीतर्फे सौभाग्यवती ठाकरे यांचा निरोप समारंभ छोटेखानी स्वरूपामध्ये साजरा केला. यावेळी सौभाग्यवती मीनाताई वाटणे, सौभाग्यवती कीर्तिताई देशमुख, श्रीमती विनाताई इंगळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन सौभाग्यवती ठाकरे यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला झोन उपाध्यक्ष श्री आशिष जोशी, सचिव हेमंत मस्करे, सर्कल अध्यक्ष श्री अब्दुल कलाम, अब्दुल मजीद, सचिव गजानन गव्हाळे, संघटक सुनील फुसे, कोषाध्यक्ष श्री गणेश गाले, विभाग सचिव श्री अभिजित सदावर्ती, माननीय श्री ठाकरे हे उपस्थित होते. व
भोकर विभागाचे अध्यक्ष बालाजी जाधव आणि मंडळ सहसचिव व्यंकटेश घाटे यांनी कोरोनावर मात केली आहे। आज आपल्या भेटीला आले आहेत श्री व्यंकटेश घाटे आणि त्यांच्यासोबत बातचीत केली आहे पूर्वा देशमुख। काय सांगाल की हा कोरोना तुमच्यापर्यंत जेव्हा पोहोचला तेव्हा काय पहिल्यांदा काय वाटलं, भीती वाटली किंवा? फार फार भीती वाटली आधी तर, आणि आता काय होईल कळत नव्हतं। ते मी एकटाच नव्हतो, कारण माझे वडील सुद्धा पॉझिटिव्ह होते, बहीण भाऊजी आणि भाशी सुद्धा। तर आणि वडिलाला आम्ही ॲडमिट केलं होतं अश्विनीमध्ये, तर वडिलाला टिफिन द्यायला सुद्धा जायला कोणी नव्हतं घरी। म्हणजे आम्हाला पंजाब भवनमध्ये क्वारंटाईन करून टाकलं होतं, तिथं चांगली व्यवस्था होती, गोळ्या वगैरे देत होते तिथं, विशेष म्हणजे आहार पण चांगला दिला तिथे त्यांनी। नंतर वाटलं तेवढं काही भीती नाही आहे रोगाची, कारण आपलं विल पॉवर फार महत्त्वाचं होतं त्याच्यामध्ये। आणखी सांगायचं म्हणजे सर्वांनीच थोडंसं मास्क वगैरे वापरणं आणि प्रोटीन जेवढं जास्त खासाल तुम्ही तेवढं चांगलं राहील। आम्हाला बहुतेक तिथं भरपूर प्रोटीन दिले त्यांनी, दूध द्यायचे, त्याच्यानंतर काढा, 3 टाईम काढा द्यायची प्यायला, आणि व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ईच्या गोळ्या वगैरे देत होते। सर आता आपण जेवढे आपले कर्मचारी आहेत महावितरणचे, तर ते जास्तीत जास्त सेवा देण्यामध्ये म्हणजे व्यस्त असतात, दिवसभर ऑफिसमध्ये काम, आणि बऱ्याचदा असं होतं की ऑफिस टाईमपेक्षा जास्त वेळ सुद्धा कधी कधी आपण ऑफिसमध्ये असतो, आपले कर्मचारी सतत कामात सेवेमध्ये असतात, तर मग अशा वेळेस तुम्ही ऑफिसमध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे? की ऑफिसमध्ये सर्वप्रथम आपण सॅनिटायझर वापरणं जरुरी आहे, मास्क पण पाहिजेच, आणि होईल तेवढं सोशल डिस्टन्सिंग फार महत्त्वाचं आहे, आणि होईल तेवढं जास्तीत जास्त लोकांसोबत राहायचं नाही। आपलं आपलं काम भलं आपलं काम केले निघाले, आणि घरी गेल्यानंतर जर वयस्कर लोक असतील घरी तर त्यांच्या संपर्कात आपण येऊ नये। एक कमीत कमी हे सध्याचा काळ फार आहे, त्यांना त्यांच्या रूममध्येच राहू द्यायला पाहिजे, आणि लहान लेकराचे होईल तेवढं आपण सोशल डिस्टन्सिंग वापरणं महत्त्वाचं आहे। आता पुढे काय होईल, म्हणजे तुम्ही त्या झोनमध्ये होतात कोरोनाच्या, तुम्ही त्या पंजाब भवनमध्ये होतात, तुम्ही क्वारंटाईन होतात, संख्या खूप जास्त वाढली आहे, पण रिकवर सुद्धा तितकेच लोक होत आहेत, तितक्याच प्रमाणामध्ये लोक यावर मातही करत आहेत, तर एक साधी म्हणजे अगदी सर्वसामान्य लोकांनी सगळ्यांनी काय आपली विचारसरणी ठेवायला पाहिजे या कोरोनाच्या बाबतीमध्ये? नाही, विचारसरणी पॉझिटिव्ह पाहिजे, असा रोग काही फार असा भयंकर नाही येते, फक्त वयस्कर लोकांना डायबिटीज लोकांना त्याचा त्रास आहे, ज्यावेळेस हा लंग्समध्ये उतरेल त्यावेळेस घातक आहे। त्याच्या आपल्याला थोडे पण सिम्पटम दिसले की आपण गरम पाणी काढा, आणि ताप आली तर ते ह्याची गोळी देत होते डोलो नावाची, ते हे साधारणच आहे, पण ते काळजी घेणं महत्त्वाचं आहे, आणि वयस्कर माणसाला तर फार जपणं जरुरी आहे त्याच्यामध्ये। आत्ताची पोझिशन एवढी भयंकर आहे की कुठं बेडसुद्धा भेटत नाही आहेत, तेव्हा घरच्या घरीच होईल तेवढी व्यवस्था करणं जरुरी आहे त्याला। तर कोरोना हा रोग अगदी साधा आहे, आपल्या सर्दी खोकल्यासारखाच आहे, पण कधी कधी आपली विचारसरणी आपल्या शरीरावर जास्त परिणाम करते। जसं घाटे सरांनी सांगितले की छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत, सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, सॅनिटाईज करणे स्वतःला, आणि त्यातल्या त्यात आपल्या घरी जर वयस्कर लोक असतील तर त्यांच्यापासून जरा संपर्कामध्ये न येणं त्यांच्या हे जास्त महत्त्वाचं आहे। नांदेड परिमंडळातील कामगार महासंघाचे निष्ठावान कार्यकर्ते श्री सुदर्शन कल्याणपाड यांचा कोरोनामुळे 4 सप्टेंबर रोजी दुर्दैवी मृत्यू झाला होता। तत्पश्चात करावयाची उपाययोजना म्हणून कंपनीकडून मिळणारे सानुग्रह सहाय्य रुपये 30 लक्ष देण्याबाबत मुख्य अभियंता नांदेड परिमंडळ यांनी मंजुरी दिली आहे। सदर सानुग्रह सहाय्य कोणतीही ज्येष्ठता न लावता कर्मचाऱ्यांच्या वारसास देण्याबाबत उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री महेंद्र बागुल यांनी कार्यकारी अभियंता ग्रामीण विभाग महावितरण नांदेड यांना विशेष पत्राद्वारे कळवले आहे। महावितरण कंपनीमधील उपकेंद्र सहाय्यक पदांच्या भरतीला तुर्तास ब्रेक लागला आहे। महावितरणने प्रसिद्ध केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे। प्रसिद्धीपत्रक पुढील प्रमाणे आहे। महावितरण कंपनीमध्ये उपकेंद्र सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात क्रमांक 5/2019 ही माहे जुलै 2019 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती। सदर जाहिरातीच्या अनुषंगाने उमेदवारांची ऑनलाईन क्षमता चाचणी घेण्यात येऊन उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली होती। निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी दिनांक 15/16/2020 रोजी करण्याबाबतच्या सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर दिनांक 22/2020 रोजी प्रसिद्ध केलेल्या होत्या। तथापि
काही अपरिहार्य कारणास्तव दिनांक 15 आणि 16 सप्टेंबर 2020 रोजी आयोजित करण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणीबाबतची कारवाई तुर्तास रद्द करण्यात येत आहे। याबाबत कागदपत्र पडताळणीची सुधारित तारीख महावितरणच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। याकरिता निवड झालेल्या उमेदवारांनी वेळोवेळी कंपनीच्या संकेतस्थळाचे अवलोकन करावे, असे आवाहन मुख्य महाव्यवस्थापक मानव संसाधन महावितरण कंपनी यांनी दिनांक 14 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे। एक दुःखद बातमी येत आहे। महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे निवासी सचिव प्रशांत भांबुर्डेकर यांच्या बंधूचे अपघाती निधन झाले आहे। हे अपघाती निधन दिनांक 13 सप्टेंबर रोजी झाले आहे। या निधनाने भांबुर्डेकर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे। भांबुर्डेकर कुटुंबीय आणि श्री प्रशांत भांबुर्डेकर यांना सांत्वना देणारे संदेश राज्यभरातून येत आहेत। ऊर्जावेद परिवार श्री प्रशांत भांबुर्डेकर आणि कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे। ऊर्जावेद परिवाराची भावपूर्ण श्रद्धांजली। पुन्हा एकदा ठळक ऊर्जावेद। हिंगोली जिल्ह्यातील कृषी पंपांना अखंडित विजेसाठी रोहित्रांची पूर्तता करा, ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत। कामगार महासंघाच्या प्रयत्नांनी मुंब्रा विभागातील विद्युत सहायकांचे तंत्रज्ञपदी समायोजन, महावितरणचे मानले आभार। नाशिक येथे कोरोनाने मृत्यू पावलेल्या रामदास चव्हाण यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मुख्य अभियंता रंजना पगारे यांचा शोक संदेश। खर्चात काटकसर करण्यासाठी बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांची संख्या 95%-50% करा, मुख्य कार्यालयाचे निर्देश। नांदेड ग्रामीण विभागात कैलास गुमटे यांच्या नेतृत्वात गंगाधर शिंदे, साहेबराव गायकवाड आणि सचिन कानोडे यांचा, तर लातूर येथेही अनेकांचा कामगार महासंघात प्रवेश। आणि भोकर विभागातील बालाजी जाधव आणि व्यंकटेश घाटे यांची कोरोनावर मात। यासोबतच आजचा ऊर्जावेध संपला। पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी। तोपर्यंत नमस्कार।